नमस्कार मित्र मी शहर तुमचं शहरपाडी रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहे आज मित्रांनो आपण फेमस अस्सल गावराम पद्धतीने केलेलं कोल्हापुरी ठेशाची रेसिपी पाहणार आहोत मी मित्रांनो तुमच्याबरोबर एक नाही तर दोन पद्धतीने ठेशाची रेसिपी शेअर केलेली आहे पहिली म्हणजे आपली अस्सल एकदम झणझणीत अशी गावराम पद्धतीने आणि सेकंड म्हणजे ज्या लोकांना ठेसा खाण्याची भरपूर प्रचंड मनापासून इच्छा आहे पण ते ठेसा एकदम तिखट असल्या कारण खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी अगदी चटकदार अशी सेकंड ठेशाची रेसिपी मी शर्ट केलेली आहे अगदी तीच पद्धत आहे पण थोडंसं रेसिपीमध्ये मी ट्विस्ट तयार केलेला आहे जे लोक मित्रांनो सेकंडवाला ठेसा खाती ना अगदी पोटत साठत बसत इतका चवीला अप्रतिम लागतो आणि पारंपरिक ठेचा तर म्हटलं तर एकदम झणझणीत ज़न तयार केलेला आहे नक्की तुम्ही ही रेसिपी शर्ट पहा चला म्हणजे असं विलंब करता टेस्टिशियस एम मी असं पारंपारिक ठेचा बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपण ठेसा बनवण्याकरिता मिरच्यांची निवड कशी करायची हे पाहत आहोत मिरच्यांची निवड करणं ठेसाकरिता अत्यंत इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो सर्वसाधारणपणे मी इथे दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन्ही मिरच्या मी मित्रांनो इथे ज्या मोठ्यावाल्या म्हणजे आपण फ्राय करण्यासाठी मिरच्या वापरतो त्या एक कप घेतलेल्या आहेत आणि ज्या सेकंडवाल्या आपल्या हिरव्या गरगरीती मिरच्या आहेत त्या अर्धा कप टोटल मित्रांनो दोन्ही मिरच्यांचं वजन दीडशे ग्राम इतकं आहे या ज्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या तळणीच्या त्या मी शंभर ग्राम इतक्या घेतलेल्या आहेत त्या आतमधून पाहू शकता अगदी पोकळ असतात पण या जास्त तिखट नसतात पण मित्रांनो हे बघा साईडला ज्या हिरव्या मिरच्या ठेवलेल्या आहेत या एकदम तिखट असतात आणि आतमधून बिलकुल बी भुसभुशीत नसतात अख्ख्या बियाणी भरलेल्या असतात तर ठेसा करता मित्रांनो तुम्ही कोणत्याही दोन्ही मिरच्यांपैकी एक मिरची घेऊ शकता परंतु मित्रांनो जर तुम्ही एकदम प्रचंड असं तिखट खात नसाल तेव्हा मित्रांनो तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेन की आपण ज्या कमी टिकडीच्या म्हणजे ह्या मोठ्यावाल्या मिरच्या घ्याव्या पण मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मिक्स मिरच्यांचा ठेसा करून दाखवणार आहे या दोन्ही मिरच्यांचं वजन दीडशे ग्राम इतका आहे मोठ्या मिरच्या मी इथे शंभर ग्राम घेतलेल्या आहेत आणि ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या पन्नास ग्राम घेतलेल्या आहेत टोटली या मिरच्या दीड कप इतक्या आहेत तसंच मित्रांनो मी इथे पाव कप म्हणजे सत्तर ग्राम इतका लसूण घेतलेला आहे लसूण मित्रांनो तुम्ही तुमच्या कमी किंवा जास्त करू शकता मी जास्त क्वांटिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला सेसा बनवून दाखवत आहे बस तुम्ही एकदम कमी बनवत असाल तर साधारणतः तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटांसाठी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लागतात हे प्रमाण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे चला तर मग आता ठेसा बनवायला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो ठेसा बनवायकरिता हाय फ्लेम वरती मी एक पॅन तर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे सर्वप्रथम आपण असल महाराष्ट्रीयन पारंपरिक ठेसा कसं बनवायचं ते तुमच्याबरोबर शेअर पारंपरिक ठेसा बनवा करता आपल्या कप दॅट्स मी हंड्रेड ग्राम्स ऑफ पीनट शेंगदाणे ऍड करून द्यायचे आहेत नेहमी शेंगदाणे वापरले जातात तसंच जर तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं म्हटलं तर अगदी शेंगदाणे वापरता साध्या सोप्या पद्धतीने अगदी फक्त आणि मिठाचा वापर करून हे तुम्ही ठेसा बनवू शकता बट मित्रांनो मी तुमच्याबरोबर असं महाराष्ट्र ठेसा शेअर करत आहे तर सर्वप्रथम मी पॅन मध्ये अर्धा कप म्हणजे शंभर ग्राम इतके शेंगदाणे ऍड केलेले आहे या पद्धती आपल्याला रोज करून घ्यायचा आहे गॅस मित्रांनो हाय असल्या कारण आपल्या शेंगदाण डायरेक्टली थोडंही न थांबत कंटिन्युअसली याप्रमाणे स्पॅच्युलाच्या साहाय्याने परतवत छान पैकी हलके असे भाजून घ्यायचे आहेत ठेचा बनवण्याची मित्रांनो एक वेगळीच गंमत आहे ठेचा बनवण्यासाठी हार्डली आपल्याला चार ते पाच साहित्य लागतात आणि ठेचा जी प्रोसेस आहे ती देखील अगदी चार ते पाच मिनिटातच तयार होते सो हे बघा मित्रांनो हार्डली तुम्ही इथे दीड ते दोन मिनिटानंतर पाहू शकता शेंगदाणे बघा हाय फ्लेम असल्या लगेच इथे छानपैकी भाजले गेलेले आहे जास्त डार्क आपल्याला शेंगदाणे भाजायचे नाहीये आता एकदम व्यवस्थितपणे हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला याप्रमाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत सो हे बघा घॅसची फ्लेम बंद करून मी शेंगदाणे छानपैकी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मित्रांनो आपल्याला थंड करण्यासाठी या प्लेटमध्ये काढायचे आहे आणि थंड झाल्यानंतर मित्रांनो शेंगदाण्याचे जे सालं आहे त्या या पद्धतीच्या शेंगदाणा प्रेस करायचं आहे म्हणजे बघा शेंगदाण्या एक साल एकदम निघला जातो याच पद्धतीने थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचे आहे आता हे शेंगदा मी साईडला ठेवून देत आहे आता मित्रांनो शेंगदाणे भाजलेल्या मी ठेशाच्या मिरच्या करणार आहे त्यासाठी मी सेम पॅन इथे हाय फ्लेमवर ते डबल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅन मित्रांनो गरम झालं का पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून इतकं तेल टाकायचं आहे साधारणतः मी इथे तीन टेबलस्पून वापरलेला आहे तुम्ही दोन टेबलस्पून वापरला तरीही चालेल तेल बघा मित्र तीस सेकंद तर छानपैकी गरम झाले आहे त्या गरम तेलामध्ये ज्या आपण मिरच्या घेतो त्याने सेंटरमधून याप्रमाणे कट करून घेतलेल्या आहेत त्या आता आपल्या याप्रमाणे ॲड करून द्यायच्या आहेत मिरच्या ॲड केल्यानंतर थोडंसं याप्रमाणे तडताळायला लागतं तेव्हा थोडंसं या पद्धतीने लांब व्हायचं नंतर मिरच्या याप्रमाणे ते छानपैकी तेलामध्ये एकदा आऊट करून घ्यायच्या आणि आत्ता लगेच मिरच्यांबरोबर आपल्याला ज्या आपण पाव कप इतक्या सोळ्या लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला ॲड करून द्यायच्या आहेत लसूण मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता लसूण आणि मिरच्या आपल्याला छानपैकी हलक्या अशा सोनेरी होत नाही तोपर्यंत तो छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे गॅसची फ्लोम मी इथे हायच ठेवलेली आहे आपण ह्या मिरच्या लो टू मिडियम फ्लेम देखील फ्राय करू शकता सो so, हे बघा मित्रांनो दोन मिनिटांनंतर आपण पाहतो मिरच्या छानपैकी इथं मस्त अशा हलक्या अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहे तसे लसूण देखील छानपैकी बऱ्यापैकी इथे तसे मित्रांनो लसूण देखील हे बघा छान प्रमाणे इथे मस्त असं नरमसूत पडला गेलेला आहे इतपतच जस हे आपल्याला मिश्रण कुक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आपले गॅस बंद करण्यापूर्वी मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे एक चमच इतके जिरे जिरे बघा जस आता आपल्याला एकदम हलक्या हाताने याप्रमाणे परतवून घ्यायचे आहे जर आपण आधीच जिरे ॲड केले असेल ते करपले गेले असेल दॅट्स व आपल्याला जिरे शेवटला ॲड करायचे आहे या आपल्या टीप इथे लक्षात ठेवायचं आहे सो हे बघा तीस सेकंदाकरता छानपैकी मिरच्यांबरोबर जिरे मी इथे परतवून घेतलेले आहे आता हा ठेशाचं मिश्रण आपलं परफेक्टली इथे रेडी झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे सो so, मित्रांनो हो आता ठेचा तयार करण्यासाठी मी तुमच्यावर मॉडर्न पद्धत शेअर करत आहे जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्ये वाटून ठेचा तयार करायचा असेल तुम्ही करू शकता काहीच फरक येत नाही जस्ट मिक्सरमध्ये एकदम इझिली होऊन जातं सर्वसाधारणपणे मिक्सर सगळ्यांच्या घरी आता इझिली अव्हेलेबल होतं सर्वप्रथम मी इथे मिक्सरचा भांडा घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजलेले होते त्यांचे सालं मी छान प्रकारे या पद्धतीने काढून घेतलेले आहेत आता हे साल काढले शेंगदाणा मी छानपैकी मिक्सर जारमध्ये ऍड करून दिलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शेंगदाण बरोबर ऍड करायचं आहे फ्राय केलेल्या मिरची विचार लसून नक्की मी पारंपरिक वे मध्ये केलेला हा ठेचा तुमच्या घरी करून बघा जर तुम्हाला खूपच झणझणीत ठेचा खायचा असेल ना तर ऑलवेज तुम्ही एकदम ज्या हिरव्या मिरच्या तुमच्यावर शेअर केलेल्या आहे त्याच तुम्ही इथे दीडशे ग्राम इतक्या वापरा सो भाजलेल्या शेंगदाणे फ्राय केलेल्या मिरच्या ऍड करून झालं का आता मित्रांनो आपल्या ठेशामध्ये ऍड करायचं एक चमच इतकं मीठ आपण चवीनुसार मीठ वापरू शकता आता मित्रांनो आपल्याला ठेचा वाटता वेळी कसं वाटायचं आहे मिक्सर बंद चालू करून वाटायचं आहे म्हणजे आपला ठेचा एकदम भरटसर असं वाटलं जाईल जर डायरेक्टली हे ठेसा वाटलं तर त्याची चटणीच तयार होऊन जाईल मिक्सर बंद चालू करू या पद्धतीने आपला ठेसा छानपैकी भरटसर असं चण करून घ्यायचा आहे वाव मस्तच हे बघा एकदम परफेक्ट शेंगदाणे बघा एकदम मस्त असे अर्धवट वाटले गेलेले आहे ठेसा एकदम परफेक्टली आपल्या इथे वाटलं गेलेला आहे एकदम भरटसर या पद्धतीने आपला ठेसा वाटायचा आहे पूर्णपणे तर चटणी स्वरूपात वाटायचं नाहीये अदरवाइज तो ठेसा न राहता तरी चटणी तयार होऊन जाईल ही टिप आपल्या इथे लक्षात ठेवायची आहे हे बघा ठेसा किती डिलिशियस दिसतोय अगदी मस्तच सो so, आता ठेसा सव करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतली आहे बाउलमध्ये मी ठेसा इथे सव करून देत आहे सर्वप्रथम आपला हा पारंपरिक पद्धतीने केलेला ठेसा इथे तयार झालेला आहे आता मी सेकंड पद्धतीमध्ये तुम्हाला एकदम सटकदार असा बिलकुल बी जास्त तिखट नसलेला अगदी मस्त एकदम कोणीही सहज पद्धतीने खाऊ शका असं ठेशाची रेसिपी शेअर करणार आहे एकदम अप्रतिम तो ठेसा तयार होतो नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा सो पारंपारिक ठेसा पाऊलमध्ये सर्व केलेला आहे आणि हा अर्धा मिक्सर जारमध्ये ठेसा आहे त्याचाच वापर करून मित्रांनो मी तुम्हाला सेकंड पद्धतीचा ठेसा आता तयार करून दाखवणार आहे सो मित्रांनो हा तयार झालेला पारंपरिक ठेसा तुम्ही कोणत्याही भाकरी बरोबर त्याचप्रमाणे बाजरीच्या भाकरी बरोबर हा ठेसा सौकला तर उत्तमच तर चपाती किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर देखील एन्जॉय करू शकता सो मित्रांनो आता सेकंड पद्धतीचा ठेसा बनवा मी इथे जो आपण मिरच्या फ्राय केलेला पॅन होता तो सेम ॲज इज ठेवलेला आहे त्या पॅनला मी इथे हाय फ्लेमवरती चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आता या गरम केलेल्या पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे पॅनमध्ये ऑलरेडी थोडंसं तेल होतं तर मी थोडं तेल इथे कमी ॲड केलेलं आहे टोटल आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे तेल गरम झालं का त्या गरम तेलामध्ये आपल्याला एक चम्मच इतकं जिरे ॲड करून द्यायचे आहे जिरे मित्रांनो आपल्या फोडणीकरिता इथे ॲड करायचेच आहेत पॅनमध्ये देखील आपले थोडेसे जिरे इथे उरलेले होते पण आपण एक चमच इतके जिरे सेकंड पद्धतीच्या ठेसासाठी ॲड केलेले आहे जिरे छानपैकी इथे तटले गेलेले आहे आता आपल्या या पद्धतीने एक मोठा कांदा घ्यायचा आहे त्याला या पद्धतीने आपल्याला छानपैकी मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे कांदा शक्यतो आपल्या इथे स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे पण बारीक चिरल्यावर काहीच हरकत नाही सो आता हा कांदा आपल्या छानपैकी स्पॅचुलाच्या साहाय्याने परतवत हलक असं सोनेरी सर्वप्रथम करून घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो साधारणतः दोन मिनिटांतर पाहू शकता कांदा छानपैकी इथे हलका असं सोनेरी झालेला आहे हे बघा या पद्धती कांदा आपल्याला छानपैकी इथे सोनेरी करून घ्यायचा आहे आता या कांद्याबरोबर बरोबर आपल्याला ॲड करायचं आहे एक टमाटर मिडियम साईजचं टमाटर घेतले आहे त्याला देखील एकदम स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे शक्यतो इथे टमाटर देखील स्लाईसमध्ये कट करून घ्या टोमॅटो तुम्ही इथे बारीक चिरून ॲड केलं तरीही काहीच हरकत नाहीये बट कांदा आणि टमाटर शक्यतो या पद्धती स्लाईस करून ऍड करा त्याने ठेचा खूपच मस्त लागतो आता मित्र आपल्या हे मिश्रण छानपैकी हाय फ्लेमवरती परतो टोमॅटो पूर्ण पूर्णपणे गळत नाही तोपर्यंत छानही कुक करून घ्यायचे आहे सो हे बघा मित्रांनो साधारणतः आपण परफेक्टली तीन मिनिटानंतर पाहू शकतो हे बघा टोमॅटो पूर्णपणे इथे गळला गेलेला आहे याच पद्धती आपले हे टोमॅटो गळपर्यंत हे मिश्रण छानपैकी कुक करून घ्यायचं आहे आत्ता मित्रांनो आपल्या गॅस एकदम स्लो करून द्यायचे आहे आत्ता मित्रांनो आपल्या ठेशाच्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे अगदी चिमूटभर इतकं पाव चम्मच इतकं मीठ मीठ फक्त आपण कांदा आणि टोमॅटोसाठी ॲड करत आहोत आपण ऑलरेडी ठेशामध्ये मीठ ॲड केलेलं आहे तसे ॲड करत आहे पाव चम्मच इतके हल्दी पावडर जसं हे छान प्रमाणे मिक्स आऊट करून घ्यायचं आहे गॅस आपल्या लोट ठेवायचे ध्यानात ठेवायचं आहे सो आता हल्ली पावडर आणि मीठ देखील छान मी इथे ठेसाच्या घेतलेला आहे आता आपल्याला ऍड करायचं आहे जे आपण पारंपरिक ठेसा केलेला होतो तो आता हा ठेसा आपल्याला हार्डली इथे छान पिकी या मिश्रामध्ये मिक्स आऊट करून घ्यायचा आहे जस्ट आपला हा चटकदार असा ठेसा आता रेडी होणार आहे जस एक मिनिटा करते हे मिश्रण छानपैकी लो फ्लेम वरती आपल्या परतवायचं आहे नक्की मित्रांनो तुम्ही ह्या सेकंड पद्धतीने केलेला थे थे ठेचा नक्की तुमच्या घरी एकदा ट्राय करून बघा अतिशय चवेला जबरदस्त लागतो जस्ट सेकंड पद्धती ठेचा करण्यासाठी करायचं काय जस्ट आपल्या नॉर्मल ठेचा तयार करायचा नंतर दोन चम्मच इतकं तेल टाकून जस्ट आपल्याला जिऱ्या आणि कांदा आणि टोमॅटो ऍड करून त्याला छान कुक करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये ठेचा ऍड करायचा आहे आणि हा आपला चटकदार सेकंड पद्धती ठेचा इथे तयार झालेला आहे आता मी इथे गॅस फुलेम बंद करून दिलेली आहे आता चटकदार ठेचा सर्व करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतला मध्ये ठेचा मी सर्व करून देत आहे सो मित्र पारंपरिक आणि नवीन पद्धतीने केले दोन्ही पद्धती ठेसे आपले तयार झालेले आहेत आता हे ठेसे मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे सो आता प्लेटरमध्ये मी दोन्ही प्रकारचे ठेसे तयार केलेले आहेत ते याप्रमाणे छानपैकी सर्व करून देत आहे सर्वप्रथम पारंपरिक ठेसा सर्व केल्यानंतर आपण तयार केल्यास सेकंड पद्धत चटकदार असा ठेसा सर्व केलेला आहे ठेसा म्हटल्यानं बाजरीची भाकरी नाही असं होऊ शकत नाही मित्रांनो ठेसाबरोबर खाण्यासाठी मी इथे बाजरीची भाकरी देखील तयार करून घेतलेली आहे जर तुम्हाला बाजरीची भाकरी कशी बनवतो माहिती नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तशी मला कमेंट करून सांगून द्या लवकरच आपल्या चॅनलवरती ही देखील रेसिपी अपलोड करून देईन तसंच तुम्ही हा ठेसा कांदाच्या भाकरीबरोबर त्याचबरोबर चपातीबरोबर एन्जॉय करू शकता त्याचबरोबर ठेसा आहे ना कांदा नाही तर अपूर्णच ही डिश राहील त्याकरिता याप्रमाणे एक कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे हवं असेल तर तुम्ही याप्रमाणे लिंबाची एक फोडी देखील घेऊ शकता आणि सोबतच दोन मिरच्या देखील घेऊ शकता पण ठेशाबरोबर मिरच्याचं काहीच काम नाही आहे ऑलरेडी आपण झनजनीत ठेसा इथे तयार केलेला आहे सो मित्रांनो ठेसा तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला दोन्ही प्रकारच्या ठेशाची रेसिपी मला कमी कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडत असेल रेसिपी लाईक तसे आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ठेचा तर मित्रांनो आज आपण दोन पद्धतीचा केलेला पहिला म्हणजे तर आपला रेग्युलर पारंपरिक पण दुसरा म्हणजे अगदी चटकदार जिबेचे चव आणि तोतळे पुरवणारा अगदी मस्त असं झनझन चटकदार असा ढसा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला भरपूर आवडतील वाव मस्त दोन्ही ठेशांचं कॉम्बिनेशन तर अप्रतिम तयार झालेला आहे सो मित्रांनो आणखीन जाता तुम्हाला एक बोनस टिप मी देऊन जात आहे जर मित्रांनो तुम्हाला हा पारंपरिक फक्त एक सिंगल करायचा असेल आणि जर खूपच प्रचंड तिखट झालं असेल तेव्हा काय करायचं आपल्या घरामध्ये लिंबू असतो ना तो जस्ट थोडंसं याप्रमाणे ठेच्यावरती टाकायचं टाकायचा आहे नंतर मित्रांनो बाजरीच्या भाकरीवर अस्सल गावरान पद्धतीचा ठेचा एन्जॉय करायचा आहे जास्त ठेचा हा तुम्हाला मुळातच लागणार नाही लिंबू ऍड केल्यामुळे मित्रांनो मिरच्यांचे स्पायसनेस आहे तो कमी होऊन जातो व्हिडिओला लाईक आणि ला ला आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तो वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांच्या मन आभार